साक्री पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आवाहन केलं आहे. वाढत्या गुन्हेगारीला चाप देणार व अवैध धंदे थांबवणार, बेशिस्तपणे वाहन पार्किंगवर आळा घालणार, वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवणार, कायद्याचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा देखील पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिला आहे. प्रतिनिधी सचिन सोनवणे, माझा महाराष्ट्र न्यूज, साक्री. पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, मी दिनांक 10 रोजी शनिवार साक्री पोलिसांचा पदभार स्वीकारलेला आहे. माझा साक्री पोलिसांचा पहिलाच अनुभव आहे, तर माझी नागरिकांकडून खूप अपेक्षा आहे की त्यांनी पोलीस दलाला संपूर्ण सहकार्य करावं. रहदारीचा विषय असेल, ट्रॅफिकचा विषय असेल, तसेच फेरीवाल्यांचा विषय असेल, त्याकडे मी जातीनं लक्ष देईन. तसेच गुन्हेगारी समूळ उच्चाटन कसं होईल याकडेही मी जातीनं लक्ष देईन. तसेच जे रहदारीचा आणि ट्रॅफिकचा विषय आहे, जुन्या महामार्गाचं न्यू स्कूल शाळेपर्यंत, तर नागरिकांना माझी सूचना आहे की आपण रस्त्याच्या कडेला आपली वाहनं पार्क करताना रहदारीला अडथळा होणार नाही या पद्धतीने पार्क करावी. तसेच फेरीवाल्यांनाही सूचना आहे की आपण आपली हातगाडी असेल, आपला व्यवसाय असेल, कोणालाही आपल्या व्यवसायामुळे त्रास होणार नाही, चालणाऱ्या नागरिकांना वाहनांना त्रास होणार नाही या दृष्टीने आपण आपला व्यवसाय थाटावा. तसेच येणाऱ्या 18 तारखेला साक्री पोलीस स्टेशन अंतर्गत 10 ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत, त्या संबंधाने मला नागरिकांना सूचित करायचे इच्छितो की आपण उत्साहाच्या वातावरणात मतदान करावं, कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी. जोही कायदा हातात घेईल, अगर बेशिस्त वर्तन करेल, तर त्याच्यावर कायदेशीररित्या कडक कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. पुन्हा मी आपल्या सहकार्याबद्दल अपेक्षा व्यक्त करतो व इथून पुढे माझा जो कार्यकाळ आहे तो चांगल्या रीतीने पार पडेल यासाठी आपल्या सहकार्याची अपेक्षा बाळगतो. सर, धूम पद्धतीने पण गाड्या साक्री शहरात चालतात, त्या अनुषंगाने त्याच्यावर बी कारवाई करण्यात येईल का? जेही त्यांच्या मूळ वाहनाच्या मूळ बनावटीमध्ये बदल करेल त्याच्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच जर त्यांनी पुन्हा तसा गुन्हा केला त्याचं वाहनही पोलीस स्टेशनला आणून जप्त करेल व सर्वांच्या समोर सर्वांच्या देखत त्याचं सायलेन्सर काढून नष्ट करण्यात येईल.